ओके दिस लेबर इंटेन्सिव्ह सेक्टर ज्या ज्यात जास्तीत जास्त न काम मिळतं ओके कॅपिटल किंवा पेक्षा हॅज द कॅपॅसिटी ऑफ रिड्युसिंग रिजनल इम्बॅलन्सेस थ्रू इन्कम अँड एम्प्लॉयमेंट जनरेशन सो एमएस हे खूपच सुटेबल अशा प्रकारचे बिझनेसेस आहेत कारण एम एस एमईमुळे वेगवेगळ्या प्रकारच्या इन्कम जनरेशन आणि एम्प्लॉयमेंट जनरेशनच्या ऑपॉर्च्युनिटीज सोसायटीला मिळतात इकॉनॉमिक इंडिपेंडन्स ऑफ रुरल फोक म्हणजे लो रुरल फोक म्हणजे गावातले लोक विलेजर्स त्यांच्यासाठी इकॉनॉमिक इंडिपेंडन्सची ऑपॉर्च्युनिटी मिळते दे हेल्प इन सस्टेनेबल डेव्हलपमेंट अगेन वी आर ऑल अबाउट टॉकिंग अबाउट सस्टेनेबल डेव्हलपमेंट राईट न्यूमरस रजिस्टर्ड अँड अनरजिस्टर्ड एंटरप्राइजेस आर मशरूमिंग इन इंडिया बट देर आर ऑल्सो स्पॅटियल इन टू सो स्टेट्स लाईक तमिळनाडू uttar pradesh gujarat west bengal are the leading states in the msme sector but other states are kind of lagging behind okay so msme in india is a very much heterogeneous sector msme sector has emerged as highly vibrant and dynamic sector of the indian economy over the last 5 decades uh, in contribute it contributes significantly in economic and social <clears throat>

ओके आणि ऑल्सो जर समजा तुमची क्वालिटी तितकी चांगली असेल तर तुम्हाला ग्लोबल मार्केटमध्ये रेकग्नेशन मिळण्याचीही शक्यता असते ऑबवियसली डोमेस्टिक मार्केटमध्ये तर ते मिळतंच एम एसईम दॅट इज मिनिस्ट्री ऑफ मायक्रो स्मॉल अँड मिडीयम एंटरप्राईझेस एनवायविजन्स अ प्रोग्रेसिव्ह एमएससीमी सेक्टर बाय प्रमोटिंग ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ द सेक्टर Including Khadi Village and Coir Industries. In cooperation with the uh, concerned ministries and departments, state governments and other stakeholders through providing support to existing enterprises, adopting cutting-edge technologies, and encouraging creation of new enterprises. So uh, yeah, ka overall, ki state governments and stakeholders they related as MSME MS MSME Sati. ते त्या ते वेग खूप मोठ्या प्रमाणावर सपोर्ट प्रोव्हाइड करतात अशा एंटरप्राइजेसना आणि त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या अपॉर्च्युनिटीज जसं म्हटलं तसं मिळत जातात आता बघा मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये जे एम एस एमई आहेत त्याच्या मध्ये असं केलं जातं की ह्यामध्ये एंटरप्राइज कॅटेगरी असते इन्व्हेस्टमेंट इन प्लांट अँड मशिनरी मायक्रो मध्ये ही इन्व्हेस्टमेंट जी प्लांट अँड मशिनरीमध्ये असते तुम्ही जर एम एस एमई म्हणून ओळखलं जायचं असेल तर मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट इन प्लांट अँड मशिनरी कॅन नॉट बी एक्सीड दॅन ट्वेंटी फाईव्ह लॅक रुपीज जर ते मायक्रो एंटरप्राइज असेल तर स्मॉल एंटरप्राइज असेल तर इट शुड बी मोर दॅन फाईव्ह लॅक बट शुड नॉट बी मोर दॅन फाईव्ह क्रोड तो फाईव्ह लॅक टू फाईव्ह क्रोर सो मायक्रोमध्ये तुमची येस येस सो मायक्रो मध्ये ट्वेंटी फाईव्ह लाख रुपिस पर्यंतच तुमची प्लांट अँड मध्ये इन्व्हेस्टमेंट पाहिजे आणि मग अशा मी चुकून फाईव्ह लॅक म्हणत होते पण इट वॉज स्मॉल मध्ये ती ट्वेंटी फायव्ह टू लॅक टू फाईव्ह करोड याच्यामध्ये असली पाहिजे इन्व्हेस्टमेंट इन प्लांट अँड मशिनरी आणि मिडियम मध्ये ती पाच करोडपेक्षा मोठी पण दहा करोडपेक्षा लहान इतकी असली पाहिजे ओके सो लक्षात ठेवा मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचे एम एस असेल तर त्याची प्लांट अँड मशिनरी मधली इन्व्हेस्टमेंट मायक्रो साठी पंचवीस लाखापर्यंत स्मॉलसाठी फ्रॉम पंचवीस लाख टू पाच करोड आणि मिडियम साठी पाच करोड ते दहा करोड अशी असली पाहिजे त्याच्यापेक्षा मोठी असून चालत नाही सर्व्हिस सेक्टरमध्ये मधली तुमची इन्व्हेस्टमेंट ॲज इफ यू आर मायक्रो एंटरप्राइजेस इट शुड नॉट एक्सिड दॅन टेन लाख रुपीस स्मॉल एंटरप्राइजेस मध्ये इट शुड बी बिटवीन टेन लाख रुपीज टू टू करोर रुपीज आणि मिडियम एंटरप्राइजेसमध्ये टू करोर टू फाय रुपीज म्हणजे मग अशी म्हटल्याप्रमाणे सर्व्हिस सेक्टरमध्ये तुमची इक्विपमेंटमधली इन्व्हेस्टमेंट दहा लाखापर्यंत असली पाहिजे मायक्रो एंटरप्राइज असेल तर त्याच्यापेक्षा मोठी असून चालणार नाही स्मॉल मध्ये दहा लाख ते दोन करोड म्हणजे दोन करोडपेक्षा जास्त चालणार नाही मिडियम मध्ये दोन करोड ते दोन करोड ते पाच करोड इक पर्यंत असली पाहिजे सो दीज आर दिस इज काइंड ऑफ क्लासिफिकेशन ऑफ मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर एम एस आणि सर्व्हिस सेक्टर एम एस एम ओके सो लेट सी की एम एस एमई ची ओव्हरऑल कशी भरभराट झाली किंवा आपण असं म्हणू शकतो अगेन मी एवढं म्हणू शकते की मी तुम्हाला यातलं सगळं वाचून दाखवणार नाहीये कारण हे सगळं नुसतं वाचन होईल आणि ते काय तुम्हाला पुस्तकातही सापडू शकतं पण मी तुम्हाला त्यातले महत्वाचे पॉइंट नक्की सांगू शकते सो लेट्स उद्योग आधार मेमोरँडम सो पहिलं ईज ऑफ रजिस्ट्रेशन ऑफ प्रोसेस सो एम एस ई म्हणून सिम्पल करणं याच्यासाठी प्रयत्न केले गेले आणि त्यात त्यात उद्योग आधार मेमोरँडम असं करण्यात आलं ज्यात बेस्ड ऑन ऑनरेबल प्राईम मिनिस्टर सजेशन इन द मन की बात थर्ड ऑक्टोबर टू थाउजंड फोर्टीन ला जी मन की बात झाली होती त्याप्रमाणे टू सिम्प्लीफाय द फॉर्म्स टू एनेबल इज ऑफ रजिस्ट्रेशन ऑफ एम एस एम इस मिनिस्ट्री ऑफ एम एस एम इज हॅज नोटीफाईड अ सिम्पल वन पेज रजिस्ट्रेशन फॉर्म उद्योग आधार मेमरँडम यू एम ओके सो एमएसएमई मिनिस्ट्रीने एक फक्त एक पेजचा फॉर्म तयार केला आहे ज्याचं नाव आहे उद्योग आधार मेमोरँडम On 18th September 2015. The simplified, the simplified one page registration form UAM uh, has made after consultation with the states and stakeholders on the basis of recommendations made by Kamat Committee and Financial Architecture on Financial Architecture and Observations approved by Department related to Parliamentary Standing Committee um, National Board of MSME.

करण्याची जी लोकांची इच्छा असते ती बळावते कारण खूप जास्त प्रोसिजर्स करणं गरजेचं नसतं लोक प्रोसिजर्स करायला खूप घाबरतात जेव्हा गव्हर्मेंटच्या काही प्रोसिजर्स करायचे असतात मोर दॅन थर्टी एट पॉइंट नाईन फाईव्ह लॅक्स यू एम्स हॅव बीन uh, फिल्ड फाईल्ड सिन्स सप्टेंबर टू थाउजंड फिफ्टीन अप टू डिसेंबर so, टू थाउजंड सो खूप सारे नवीन फॉर्म्स नवीन बिझनेस सुरू करण्यासाठी एम एस ई मध्ये भरले गेले थर्टी एट पॉइंट नाईन फाईव्ह लॅक्स आणि त्यामुळे यामुळे ओव्हरऑल ऑबविसली फॉर्म भरल्यामुळे मिनिस्ट्रीकडे असलेली इन्फॉर्मेशन कोशा कशा प्रकारचे बिझनेस सुरू आहेत डेटा हा खूप मोठ्या प्रमाणावर कलेक्ट झालेला आहे द सेकंड वन इज फ्रेमवर्क फॉर रिवायवल अँड रिहॅबिलिटेशन ऑफ एम एस सो ओव्हरऑल एम एस एमईच जे थोडी लॉस मेकिंग आहेत किंवा थोडं मागासलेलं सेक्टर आहे ॲज अ इकॉनॉमी मधला विचार करायचा तर तर त्याच्यासाठी त्याचं फ्रेमवर्क कशा प्रकारे रिवायवल करता येईल पुन्हा पुनरुज्जीवन कसं करता येईल ह्याच्यासाठी ते बनवलं गेलं रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आफ्टर कंटिन्युअस फॉलोअप हॅज इश्यूड गाईडलाईन्स टू द बँक ऑन सेवन्टीन्थ मार्च टू थाउजंड सिक्स्टीन अंडर दिस गाईडलाईन्स बँक्स हॅव क्रिएटेड अ स्ट्रक्चर फॉर फायनलाइजिंग करेक्टिव्ह ॲक्शन प्लॅन फॉर रिहायवल अँड रिवायवल अँड रिहॅबिलिटेशन ओके लेट्स सी एम एस एम ई डेटा बँक मग अशी म्हटलं असं जेव्हा एवढे सगळे फॉर्म भरले आता तुम्ही एका मिनिस्ट्रीच्या अंडर असता स्ट्रक्चर्ड असतं तुमची सगळी ऍक्टिव्हिटीज तेव्हा तुमच्याकडे खूप मोठी डेटा बँक क्रिएट होते आणि अशी एम एस एम ईची डेटा बँक डब्ल्यू 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 डॉट एम एस एम ई डेटा बँक डॉट इन या साईटवर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या डेटा बँकमध्ये ठेवलेली आहे दिस डेटा बँक विल एनेबल द मिनिस्ट्री टू स्ट्रीम लाईन अँड मॉनिटर द स्कीम्स अँड पास ऑन द बेनिफिट्स डायरेक्टली टू एम एस एम एस जे सरकारच्या काही योजना असतात त्या डायरेक्टली त्याचे बेनिफिट्स या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अशा प्रकारच्या बिझनेसमनपर्यंत पोहोचवण्यासाठी त्याचा खूप जास्त वापर होईल खूप जास्त उपयोग होतोय Okay, more than 1.22 lakh units have been registered up to December 2017 under MSME's data bank since the issuance of its notification. Okay, then the uh, then the fourth one is My MSME to facilitate the enterprises to enterprises to take benefits of various schemes by the office of the development commissioner MSME. MSME is the office the development commissioner's office. त्यांचं ऑफिस ऑफिसने त्यांच्या ओवरऑल ऍडमिनिस्ट्रेशन सिस्टीम ने देव लॉन्चड अ वेब बेस्ड ऍप्लिकेशन मॉड्यूल नेमली माय एम एस एमई दिस हॅज ऑल्सो बीन कन्वर्टेड इन टू अ मोबाईल मोबाईल ऍप एंटरप्रिन्युअर्स विल बी एबल टू मेक देअर ऍप्लिकेशन्स अँड ट्रॅक इट ऑन देअर मोबाईल इट्स एल्फ सो लोक मोबाईल ऍपवरती त्यांच्या ऍप्लिकेशन करू शकतात माय एम एस एमई ऍपवर आणि ऑब्विसली ते ऍप्लिकेशनची त्यातल्या कुठल्याही गोष्टींची काय आत्तापर्यंत प्रोसेस झाली आहे प्रोग्रेस झाली आहे ते ते ट्रॅक करू शकतात ओके डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर्स टू मिनिस्ट्री ऑफ एम एस द मिनिस्ट्री ऑफ एम एस सीमि सो ऑल द वेलफेअर्स अँड सबसिडी स्कीम्स ऑफ गव्हर्मेंट ऑफ इंडिया ज्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून मिळणाऱ्या सगळ्या सबसिडी स्कीम्स वेलफेअर स्कीम्स असतात त्या सगळ्या त्यांचे जे बेनिफिट्स असतात

पण दोन हजार सतरा अठरा पर्यंत आता गव्हर्मेंटची जर कुठचीही स्कीम असेल जी एम एस एमई साठी गरजेची असेल फायदेशीर असेल तर त्याचे कॅश ट्रान्सफर बेनिफिट ट्रान्सफर जे काही असतील ते डायरेक्टली त्या माणसाकडे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर मोडमधून त्याच्याकडे पोचतात आणि असे सगळेच्या सगळ्या बावीस स्कीम्स या आतापर्यंत त्या पोर्टलवर डीबीटी पोर्टलवर डीबीटी भारत पोर्टल असं नाव आहे त्याचं तिथे सगळ्या रजिस्टर केले गेलेलं आहे लेट सी द डिजिटल पेमेंट्स मग अशी म्हटलं असं जर तुम्ही डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पोर्टलचा विचार करताय वापर करताय तर डिजिटल पेमेंट्स होणं गरजेचं असतं बरोबर म्हणजे तुमचे बेनिफिट्स डायरेक्टली त्या माणसापर्यंत त्या पर्यंत त्या एम एस पर्यंत पोहोचू शकतात गव्हर्मेंट ऑफ इंडिया इज मेकिंग एफर्ट्स फॉर प्रमोटिंग अ लेस कॅश इकॉनॉमी अँड टू प्रोवाइड फॅसिलिटी ऑफ सीमलेस डिजिटल पेमेंट टू ऑल सिटिझन्स ऑफ इंडिया इन अ कन्व्हिनियंट मॅनर सो सगळ्यांना लगेच कॅश मिळावी याच्यासाठी गव्हर्मेंट प्रयत्न करत आहे ओके आणि त्याच्यासाठी डिजिटल पेमेंट सर्व्हिस चा एक प्रत्येक सेगमेंट इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न चालू आहे द विजन ऑफ विजन इज टू प्रोव्हाइड फॅसिलिटी ऑफ सीमलेस डिजिटल पेमेंट टू ऑल द सिटीजन्स ऑफ इंडिया इन अ कन्व्हिनियंट इझी अफोर्डेबल क्विक अँड सिक्युअर्ड मॅनर सो जसं भीम हा एक त्याच्याच प्रकारात आलेला एक नवीन इंटरफेस आहे बरोबर तुम्हाला माहिती आहे राईट भीमबद्दल ऍज अ पार्टनर इन द इनिशिएटिव्ह मिनिस्ट्री ऑफ एम एस टेकन इज इनिशिएटिव्ह टू डिजिटली एनेबल एंटायर एम एस एम ई इकोसिस्टीम इन लाईन विथ द रिकमेंडेशन ऑफ कमिटीज ऑफ सेक्रेटरीज यू एस अँड द गाईडलाइन्स ऑफ माय टी दॅट इज मी आय टी वाय कमिटी ऑफ Committee on the Digital Payments has been constituted in the ministry under the chairmanship of Secretary MSME for the making ministry and its attached offices to oversee the successful implementation of uh, Digidhan mission. Okay, oh, it's not Digidhan, it's a Digidhan mission. Oh, cool.

एम जी आय आर आय आणि अशी वेगवेगळी तर ही सगळी जी ऑफिसेस आहेत एटी नाईन पर्सेंट ऑफ द बल्क डिजिटल पेमेंट ट्रान्झॅक्शन ड्युरिंग द करंट फायनान्शियल इयर वेअर डिजिटल म्हणजे आतापर्यंत एकोणनव्वद टक्के डिजिटल पेमेंटची झाली होती आणि मोर दॅन नाईन्टी नाईन पर्सेंट ऑफ टोटल व्हॅल्यू ऑफ ट्रान्झॅक्शन सो ह्यांची ओव्हर टोटल ट्रान्झॅक्शन जी घडणं अपेक्षित होतं त्याची नव्याण्णव टक्के एवढी जवळजवळ काय म्हणू आपण त्याला त्याचं परसेंटेज होत ग्रीवन्स मॉनिटरिंग द मिनिस्ट्री अटेंड्स ऑल द ग्रीवन्सेस म्हणजे तक्रारी ऑन द सेंट्रलाइज पब्लिक ग्रीवन्स रिड्रेस अँड मॉनिटरिंग सिस्टीम सीपी ग्राम्स ओके एस सेंट्रलाइज पब्लिक ग्रीवन्स रिड्रेस अँड मॉनिटरिंग सिस्टीम अँड द नंबर ऑफ पेंडिंग ग्रीवन्सेस ऑन सीपी ग्राम्स ॲज ऑन थर्टी फर्स्ट डिसेंबर टू थाउजंड सेव्हन्टीन वॉज सिक्स्टी वन सो किती तक्रारी पेंडिंग होत्या फक्त एकसष्ट द मिनिस्ट्री हॅज स्टार्टेड अँड एम एस एमईी इंटरनेट ग्रेवन्स मॉनिटरिंग सिस्टीम दॅट इज ई समाधान म्हणजे ई समाधान नावाचं एक मिनिस्ट्रीने एम एस एम ई मिनिस्ट्रीने इंटरनल ग्रीव्हन्स सिस्टीम अंतर्गत तक्रार केंद्र सुरू केलंय टू ट्रॅक द मॉनिटर टू ट्रॅक अँड मॉनिटर अदर ग्रीवसेस अँड सजेशन रिसिवड इन द मिनिस्ट्री सो काय तुम्ही त्यांना सजेस्ट केलंय काय सुचवलंय काय तक्रारी आहे ह्यांना टॅकल करण्यासाठी त्यांनी हे ई समाधान नावाचं पोर्टल सुरू केलंय ओके ही सिस्टीम एम एस समाधान मग अशी म्हटलं तरी तसं की टू ऍड्रेस डिलेड पेमेंट आणि त्याच्यानंतर टू एम एस सीज सेक्शन फिफ्टीन ट्वेंटी टू ट्वेंटी फोर द माय एम एस एम ई डेव्हलपमेंट ऍक्ट टू थाउजंड सिक्स डील्स विथ द इशू ऑफ रिलेटिंग टू डिलेड पेमेंट्स ऑफ एम एस एम ईज एम ईज दॅट इज मायक्रो स्मॉल स्मॉल एंटरप्राइजेस बाय बाय द बायर्स टू द एम एस सी सप्लायर्स आणि ह्या केसमध्ये जर पेमेंटमध्ये पंचेचाळीस दिवसांपेक्षा डिले झाला असेल तर मायक्रो अँड स्मॉल एंटरप्राइजेस फॅसिलिटेशन काउन्सिल अशा प्रकारचे पॉवर्स म्हणजे राखतं की या सेक्शन अंडर त्यांना ही कंप्लेंट हँडल करायला लागते ओके एम एस संबंध ओके The Ministry of Micro, Small and Medium Enterprises notified the Public Procurement Policy for Micro Small Enterprises, which mandates 20% of annual procurement from MSEs, including 4% from enterprises owned by SCST entrepreneurs, by the Central Ministries, uh, Departments, and Central Public Sectors Enterprises CPSCs. For effective implementation and monitoring of the policies and ministry launched, the public procurement portal titled as MSME Samband on 8th December 2017. So, various types uh, of transactions, various types of internal inter-department um, govt. handle. पॉलिसी प्रोक्युअर करण्यासाठी इम्प्लिमेंट करण्यासाठी एम एसईम ईच्या मिनिस्ट्रीने एम एसी संबंध नावाचं पोर्टल डिसेंबर सतरामध्ये लॉन्च केलेलं आहे ओके सो टेक्नॉलॉजी सेंटर सिस्टीम प्रोग्रॅम्स म्हणजे टेक्नॉलॉजी ओरिएंटेड सिस्टिंग प्रोग्रॅम्स ज्याला टूल रूम्स आणि टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट सेंटर्स क्रिएट क्रिएट केली गेली म्हणजे इकडे समोर एक छोटी खारुती येऊन बसली आहे शी इज वॉचिंग मी स्कूल रेट ओके सो ही जी सिस्टीम प्रोग्रॅम्स आहेत त्या सिस्टीम्स अंडर दे हॅव एस्टिमेटेड प्रोजेक्ट कॉस्ट की uh, त्यामुळे आपण एक्सपांड करणार आहोत आणि अपग्रेड करणार आहोत टेक्नॉलॉजी नेटवर्क आणि अशी सेंटर्स जी टेक्नॉलॉजीने परिपूर्ण असतील मॉडर्नाइज्ड असतील आणि त्यांची साधारण कॉस्ट असेल या प्रोजेक्टची टू थाउजंड टू हंड्रेड क्रोअर्स इन्क्लुडिंग वर्ल्ड बँक लोन असिस्टन्स ऑफ टू हंड्रेड मिलियन यू एस डॉलर्स Uh, to establish 15 new technology centers and upgrade existing um, so yataka mm kaka -hmm. establishment of physical infrastructure engaging the services of world-class technology cluster manager and to establish the web portal for creating a technology platform to meet various needs of MSEBs in addition to implementation of erp in technology centers सो so, पहिली गोष्ट अशा प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणं आणि मग त्यानंतर अशा प्रकारच्या इन्फ्रास्ट्रक्चर साठी वर्ल्ड क्लॉस टेक्नॉलॉजी तिथे अवेलेबल करून देणं तयार करणं आणि त्याच्यानंतर वेब पोर्टलचा वापर करून सगळ्या एम एस एमईची काय गरज आहे ह्याप्रमाणे ती टेक्नॉलॉजी ओव्हरऑल इम्प्लिमेंट करणं ओके सो so, ओव्हरऑल एम एस एमईचा रोल आतापर्यंत आपण इतकं एम एस एमई वर बघितलंय तर लेट्स सी की मग अशी म्हटल्याप्रमाणे एम एस मी ह्यांनी आपल्या इकॉनॉमीमध्ये सिग्निफिकंट कंट्रीब्युशन दिलेलं आहे आतापर्यंत वेगवेगळ्या छोट्या छोट्या उद्योगांनी ओके द कंट्रीब्युशन ऑफ मॅन्युफॅक्चरिंग एम एस इन द कंट्रीज टोटल मॅन्युफॅक्चरिंग जीव्ही ओ दॅट इज ग्रॉस व्हॅल्यू ऑफ आउटपुट ॲट करंट प्राइस हॅज ऑल्सो रिमेंड कन्सिस्टन्स अबाउट थर्टी थ्री पर्सेंट दॅट इज वन थर्ड ड्युरिंग द लास्ट फाईव्ह इयर्स दॅट्स वॉट वी कॅन से बघा बरं एस्टिमेटेड नंबर ऑफ एम एसी इन कंट्री जर तुम्ही डिस्ट्रीब्युशन बघायचं म्हटलं तर एम एसईम इ मॅन्युफॅक्चरिंगच्या ज्या आहेत त्या जवळजवळ एकतीस टक्के आहेत ओके म्हणजे जवळजवळ एकशे शहाण्णव पॉईंट सिक्स फाईव्ह लॅक्स वन नाईन्टी सिक्स पॉईंट सिक्स फाईव्ह लॅक्स इलेक्ट्रिसिटीमध्ये झिरो पॉईंट झिरो थ्री पर्सेंट खूपच छोटं पर्सेंटेज आहे वेर एज ट्रेडमध्ये जर तुम्ही बघितलं तर सिक्स थर्टी सिक्स पर्सेंट दॅट इज टू थर्टी पॉईंट थ्री फाईव्ह लॅक्स आहेत आणि अदर काइंड ऑफ सर्व्हिसेसमध्ये टू झिरो सिक्स पॉईंट एट फाईव्ह लॅक्स दॅट इज थर्टी थ्री पर्सेंट ओके इट्स ऍज पर द नॅशनल सॅम्पल सर्वे ऑफ सेवेंटी थर्ड राऊंड मग जर विचार केला नॉन कॅप्टिव इलेक्ट्रिसिटी जनरेशन आणि ट्रान्समिशनमध्ये सो इट इज सीन दॅट थर्टी वन पर्सेंट एम एस सीमिज वेअर फाउंड टू बी एंगेज इन मॅन्युफॅक्चरिंग ऍक्टिव्हिटीज थर्टी सिक्स इन ट्रेड अँड थर्टी थ्री पॉईंट थर्टी थ्री इन अदर सर्विसेस आपण जसं मग अशी बघितलं तसं पण आता जर आपण हे बघितलं तर पर्सेंटेज शेअर ऑफ रुरल अँड अर्बन एम एस सीमिज वी कॅन से दलमध्ये फिफ्टी वन पर्सेंट दॅट इज थ्री थ्री ट्वेंटी फोर पॉइंट एट एट लॅक्स इतक्या एम एस एमई दिसू शकतात मायक्रोस्मॉल मिडियम एंटरप्राइजेस दिसतात थ्री झिरो नाईन लॅक्स दॅट इज फोर्टी नाईन पर्सेंट आउट ऑफ ऑल दिसू शकतात ओके आणि जर तुम्ही एम्प्लॉयमेंट वाईज बघितलं तर एम्प्लॉयमेंट वाईज सेम नॅशनल सॅम्पल सर्वे ऑफ सेवन्टी थर्ड राउंड त्यांनी सांगितलंय की आत्तापर्यंत uh, एम एस एमईने दोन हजार पंधरा सोळा पर्यंत अकरा पॉइंट दहा क्रोर जॉब्स क्रिएट केलेत जेव्हा जॉब क्रिएशन एम्प्लॉयमेंट ही खूप मोठी प्रॉब्लेम असताना एम एस सारखे खूप जास्त हातभार लावू शकतात एस्पेक्ट्स जॉब क्रिएशनसाठी नवीन एम्प्लॉयमेंटसाठी सो so, मॅन्युफॅक्चरिंग फील्डमध्ये बत्तीस टक्के जॉब्स नव्याने क्रिएट झालेत मध्ये झिरो पॉईंट झिरो सेव्हन पर्सेंट मध्ये थर्टी फाईव्ह पर्सेंट दॅट इज थ्री एटी सेवन पॉईंट एटीन सॉरी लॅक जॉब्स क्रिएट झाले ट्रेडमध्ये आणि अदर सर्विसेस सेक्टरमध्ये थ्री सिक्स्टी टू पॉईंट ट्वेंटी टू लॅक्स दॅट इज थर्टी थ्री पर्सेंट खूप मोठ्या प्रमाणावर इन लॅक्स अशा प्रकारचे जॉब्स क्रिएट झाले थ्रू एम एस एम इज ओके मग अशी म्हटलं तसं शेअर ऑफ एम्स राईट तुम्हाला आठवतंय आहे आपण एम बद्दल बघितलं होतं हे एक मेमोरँडम असल्यासारखं आहे राईट right? तुम्हाला जर त्याच्याबद्दल थोडंसं परत एकदा रिवाइज करायचं असेल तर आपण um, एक सेकंड येस yes. उद्योग आधार मेमोरँडम बद्दल बघितलं होतं की इज ऑफ डुईंग बिझनेस साठी एक पेजचा सा जो फॉर्म तयार केला त्याच्यासाठी सो so, हा जो फॉर्म तयार केला किंवा त्या ह्याच्या थ्रू यु एम चा केवढा पार्ट किंवा पार्टिसिपेशन आहे यात तर वी कॅन सी की यु एम प्रकारे ओव्हरऑल एम एसईम ई ऍक्ट टू थाउजंड सिक्सच्या आधी देर वॉज अ सिस्टीम ऑफ रजिस्ट्रेशन बाय स्मॉल स्केल इंडस्ट्रीज युनिट्स इंडस्ट्रीयल युनिट्स इन डी आय सी ओके पण आता तसं जाऊन त्याच्याऐवजी आता ते एम एस सी मीच्या अंडर येतं सिन्स सप्टेंबर टू थाउजंड फिफ्टीन इन द व्ह्यू ऑफ प्रमोटिंग ईज ऑफ बिझनेस अँड online filing system under udyogadhar memorandum based on self-declaration information has been put in a place. till end of december 2017, 38.99 lakh msmes have been have been already registered on uam Madhar memorandum. And, uh, an analysis of uam filing also provides back, uh, a breakup of manufacturing and service msmes. It may be noted that services MSME comprises a larger proportion of UAM filing than those involved in manufacturing. So services made just the UAM filings as compared to manufacturing. Made. Okay. So 55% services made percent made and 45% manufacturing MSME. Made. So let's stop here for today and we can meet again. And thanks for listening this lecture. Let's keep meeting. Okay. All the best for your exams and all the studies that you are doing. Bye.